यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे जळगावात विद्या फाउंडेशनकडून वॅक्सिन बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती जनजागृती करण्यात आली असून मास्क, सॅनिटायझेशन आणि लसीचं महत्व या देखाव्यातून त्यांनी पटवून दिलंय. या देखाव्याचे व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. आपण संघटनेमध्ये बघतो, आपण ज्या वेळेस मार्केटमध्ये जातो तर बरेचसे लोक मास्क वापरत नाही आहेत, सॅनिटायझरचा उपयोग करत नाही आहे. तर आम्ही या छोट्याशा डेमॉन्स्ट्रेशनमधून समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की आपण समाजामध्ये जात असताना, मार्केटमध्ये जात असताना आपल्याला सॅनिटायझर यूज करायचं आहे, मास्क यूज करायचं आहे, त्याच्यासोबत आपण लसीचे दोघी डोस घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या भारतावरती, आपल्या विश्वावरती ही जी महामारी आलेली आहे ती लवकरात लवकर संपायला हवी, आपलं विश्व हे कोरोनामुक्त व्हायला हवं, यासाठी आम्ही समाजाला विद्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमाने समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय.